आकाशवाणी नागपूर आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी आज शपथ घेतली तर भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन आहे तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं हार्दिक अभिनंदन केलं आणि दोघांनाही यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय उत्पादनं जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी देशातल्या एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम क्षेत्राचं सक्षमीकरण करणं महत्वाचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं उद्यमी भारत कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते सरकारनं स्थानिक उत्पादनं जगभरात नेण्याचा संकल्प केला आहे आणि भारताची मेक इन इंडिया पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत असंही त्यांनी सांगितलं भारताच्या अर्थव्यवस्थेत एमएसएमई क्षेत्राचा वाटा जवळपास एक तृतीयांश आहे आणि भारताच्या वाढीच्या प्रवासात या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची फार महत्त्वाची भूमिका आहे अशी माहिती त्यांनी दिली उपराष्ट्रपती पदासाठी येत्या सहा ऑगस्टला निवडणूक होणार आहे त्याबाबत अधिसूचना पाच जुलैला जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं आज जाहीर उमेदवारी अर्ज एकोणीस जुलैपर्यंत दाखल करता येतील त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस जुलैला छाननी होईल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ दहा ऑगस्टला संपणार आहे प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात नागपूर शहरात शुक्रवारी एक जुलैपासून मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकामार्फत धडक कारवाई करण्यात येणार आहे सिंगल यूज प्लास्टिक साहित्याची निर्मिती आयात साठवणूक वितरण विक्री आणि वापर यावर एक जुलै दोन हजार बावीसपासून पूर्णपणे प्रतिबंध लावण्याबाबत केंद्रीय पर्यावरण वन आणि वातावरण बदल मंत्रालयानं बारा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी अधिसूचना जारी केली त्यानुसार नागपूर शहरात ही कारवाई केली जाणार आहे आज नागपूर शहरात दुपारी पावसाच्या सरी बरसल्या नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं संपूर्ण विदर्भात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे आज सर्वाधिक तापमान अकोला इथं छत्तीस अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार